जे आहेत त्या मागच्या 5 मिनिटांमध्ये वाढल्याचं आपल्याला चित्र सध्याच्या घडीला कणकवली दिवाणी न्यायालय जे आहे त्या ठिकाणी दिसून येत आहे. प्रज्ञा, तर सरेंडर होण्यासाठी कोर्टामध्ये नितेश राणे हजर झालेले आहेत. आणि ज्येष्ठ विधिज्ञ ऍडव्होकेट उज्ज्वल निकम सर सध्या आपल्या सोबत आहेत. सर, नितेश राणे हे कोर्टासमोर सध्या हजर झालेले आहेत, त्यांनी शरणागती पत्करलेली आहे. पुढची प्रोसिजर कशी असेल, काय महत्वाचे टप्पे असतील आता पुढे? सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांना 10 दिवसाचा एक अवधी दिला होता आणि तोपर्यंत त्यांना अटक करू नये असे आदेश दिलेले होते. आणि जेव्हा ते ज्या वेळेला ते कोर्टात हजर होतील त्यावेळेला हे जे संरक्षण आहे हे तात्पुरत्या स्वरूपाचं असल्याने ते संपुष्टात येतं. परंतु त्याअर्थी एक गोष्ट मात्र निश्चित आहे की नितेश राणे जामिनावरती हजर झाल्यानंतर पोलीस याला विरोध करू शकतात की जामीन मिळू नये किंवा पोलीस कस्टडीची मागणी करू शकतात. अर्थात पोलिसांना ते सिद्ध करावं लागेल की पोलीस कस्टडी मिळण्याकरता कुठली सबळ कारणं आहेत. हे जर न्यायालयाला वाटलं तर न्यायालय पोलीस कस्टडी देऊ शकतं. अर्थात पोलिसांकडे जर हे सिद्ध झालं नाही तर मात्र न्यायालय नितेश राणे यांना मॅजिस्ट्रेट कस्टडीत पाठवू शकतं. अर्थात त्यानंतर मात्र मॅजिस्ट्रेट कस्टडीत मिळाल्यानंतर मग नितेश राणेंना जामिनासाठी न्यायालयात अर्ज करता येऊ शकतो आणि तसं ते जामिनाकरता युक्तिवाद करू शकतात. म्हणजे सर, जर त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली तर ह्या सगळ्यावरती पुन्हा सुनावणी सुरू होऊ शकते का? निश्चितपणे न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर जामिनावरती सोडावं किंवा न सोडावं हे ह्या त्या खटल्यातील त्या गुन्ह्यातील गुणवत्तेवरती अवलंबून असेल. जर पोलिसांतर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की पोलीस तपास सुरू असल्याने त्यांना जामिनावर सोडल्यास पुराव्यात ढवळाढवळ करता येण्याची शक्यता आहे तर न्यायालयाला जामीन द्यावा की न द्यावा याबाबत विचार करावा लागेल. जर पोलीस सिद्ध करू शकले नाही तर नितेश राणे यांना जर मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळाली तर ते जामिनावरती मुक्त होऊ शकतात. अर्थात पोलिसांनी तपासात काय पुरावा गोळा केलेला आहे त्या पुराव्याची गुणवत्ता काय आहे यावरती न्यायालयाला निर्णय घ्यावा लागेल. सर, नितेश राणे यांच्यावरती कलम 307 लावण्यात आलेला आहे. 307 कलम जर लावलं असेल तर जामीन मिळण्याच्या किंवा अटक होण्याच्या या सगळ्याच्या शक्यता कितपत असतात? 307 असेल का खुनाचा 302चाही आरोप असला कोणत्याही व्यक्तीविरुद्ध तर तो जामिनासाठी पात्र होऊ शकतो की जेव्हा त्या गुन्ह्यामध्ये कोणताही पुरावा एखाद्या अभियुक्ताबद्दल नसेल तर. अर्थात नितेश राणे यांच्या विरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांच्याविरुद्ध काय पुरावा आहे हा पुरावा पोलिसांना न्यायालयात सादर करावा लागेल, त्यावरती युक्तिवाद होईल. आणि जर पुरावा न्यायालयाचं जर म्हणणं असेल की यांना जामिनावर सोडल्यास पोलीस तपासात हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे तर मात्र न्यायालय त्याबाबतीत जामिनावरती निर्णय घेऊ शकतो. सर माफ करा, थोडंसं तुम्हाला थांबवते. आत्ताच्या या घडीची मोठी बातमी अशी आहे की नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. म्हणजे आता त्यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला असं म्हणायचं का? आताची पुढची प्रोसिजर काय असेल? आता न्यायालयीन कोठडी त्यांना दिल्यानंतर याचा अर्थ पोलीस कस्टडीची मागणी त्यांची नामंजूर करण्यात आलेली आहे आणि आता त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळाल्यानंतर ते जामिनाचा अर्ज दाखल करू शकतात. आणि जामिनाचा अर्ज हा त्या खटल्यातील त्यांच्या विरुद्ध गोळा केलेल्या पुराव्याच्या गुणवत्तेवरती आधारित असेल. अर्थात त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळाली म्हणजे जामीन मिळेलच असंही नाही किंवा जामीन मिळणार नाही असंही नाही. पण ज्या अर्थी त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळाली आहे त्या अर्थी पोलिसांना हे सिद्ध करावं लागेल की त्यांना जामिनावर सोडल्यास त्यांच्या तपासावरती काय विपरीत परिणाम होईल किंवा खटल्याच्या गुणवत्तेवरती काय विपरीत परिणाम होईल. अर्थात पोलीस जर तसं सिद्ध करू शकले नाही तर त्यांना जामीन मिळू शकतो. 307 कलम हे असल्यामुळे जामीन मिळणार नाही असं काही नाही, कुणाच्या आरोपात देखील गुन्हे आरोपीला जामीन मिळू शकतो. सर, या सगळ्यामध्ये 10 दिवसांची सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मुदत सुद्धा महत्वाची ठरते. जर 10 दिवसांची मुदत संपली आणि पोलिसांनी कस्टडीची मागणी केली तर न्यायालयीन कोठडीतून पोलीस कस्टडीमध्ये त्यांची रवानगी होऊ शकते का? निश्चितपणे न्यायालयीन जरी कोठडी मिळाली असली आणि पोलिसांना जर न्यायालय सिद्ध करू शकले
की आम्हाला या तपासा गुन्ह्याच्या तपासात काही गोष्टी आणखी आवश्यक आहेत, ते त्यांच्याजवळ आहेत, त्यांच्याजवळ माहिती आहे, तर मात्र ते पोलीस कस्टडी मागणी करू शकतात. परंतु ज्या अर्थी त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळालेली आहे त्या अर्थी याचा अर्थ असा की पोलिसांनी तसे त्याला विरोध करण्यात आला असेल आणि पोलिसांचा विरोध मोडून न्यायालयाने जर त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी दिली असेल तर परत आता पोलीस कस्टडी मिळू शकत नाही. यापुढचा पर्याय राणेंना जामिनासाठी अर्ज करणे आणि जामिनाचा अर्ज त्यांच्या विरुद्ध असलेल्या गोळा केलेल्या पुराव्याच्या गुणवत्तेवरती आधारित राहू शकतो. सर, या सगळ्यामध्ये आणखी एक महत्वाचा प्रश्न की आधी जिल्हा न्यायालय, मग उच्च न्यायालय, मग सर्वोच्च न्यायालय आणि पुन्हा एकदा जिल्हा न्यायालय, म्हणजे चार टप्प्यांवरती जामीन अर्ज फेटाळला गेल्यानंतर काही आशा उरते का पुन्हा जामीन मंजूर होण्याची? हे न्यायालय ठरवेल, मी ठरवणार नाही किंवा तुम्ही आम्ही स्टुडिओत बसूनही ठरवणार नाही. बर, हे त्या खटल्यात पोलिसांनी काय पुरावा सादर केला त्यावर ते अवलंबून राहील आणि हे न्यायालयामध्ये न्यायालयात हे कायद्याचे मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात. बघूया काय होतं तिथे. सर, धन्यवाद. तुम्ही हे सविस्तर विश्लेषण केलं आणि मार्गदर्शन केलं या सगळ्या प्रकरणी त्याबद्दल. आणि पुन्हा एकदा जाऊयात, अमोल मोरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. अमोल, न्यायालयीन कोठडी?